आणि एक नजर टाकणार आहोत जिल्ह्यातल्या महत्वाच्या नऊ बातम्यांवर. राज्यात उष्णतेची लाट येणार, एप्रिल मे महिन्यात सर्वाधिक उष्णतेचा फटका बसणार, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन. नागपुरात तापमानाचा पारा 41° पार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ, नागरिक उकाड्यानं हैराण, पुढील 48 तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावातील तापमान 42°, अवकाळी पावसामुळे घट झालेल्या तापमानात पुन्हा मोठी वाढ. जळगाव जिल्हा परिषदेचा पाणी टंचाई निवारणाचा आराखडा तयार, जिल्ह्यामध्ये सध्या काही गावांना टँकरनं पाणी पुरवठा तर काही गावांमधील विहिरींचं अधिग्रहण. शुक्रवारपासून राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता. झीज झाल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला, जानेवारी 2023 मध्ये केला होता वज्रलेप, 100 वर्ष लेप टिकणार असा पुरातत्व विभागाचा होता दावा, जो ठरला फोल. यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 10 मेपासूनच आरक्षण करता येणार. वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात, साई रिसॉर्टच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. भंडारा जिल्ह्यातील उकारामध्ये बैलांवरती लंपी आजाराचा प्रादुर्भाव, पशुपालकांना काळजी घेण्याचं मोठं आवाहन.